नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत चिन्स व्हेज हाका नूडल्स हो ते पण इन्स्टंट जस्ट इन फिफ्टीन मिनिट्स तुमच्या प्लेटमध्ये हाका नूडल्स सर्व होते मार्केटमधून मा बाजारातून स्ट्रीटमधून मा काही गरज नाही हाका नूडल्स परचेस करायची आज आपण हे घरी बनवणार आहोत आणि ते पण इन्स्टंट तर चला हे जी टोटल रेसिपी बनवणार आहोत चिन्सचे आयटम वापरून नूडल्स असो किंवा मग शेजवान असो किंवा मग आपलं सॉस असो तर सगळे काही चेन्सचं आहे खूप साधं सोपं आपल्या कोणत्याही वाण्याच्या दुकानात हे आयटम भेटतात तर चला बनवूया पंधरा ते वीस मिनटाच्या आत आपल्या प्लेट प्लेटमध्ये आणि आपल्या मुलांच्या प्लेटमध्ये सर्व होऊन रेडी होतं तर चला बनूया व्हेज हाका नूडल्स तर हे बघा ही आहे एक पॅकेट एक पॅकेटामध्ये चार जणं आरामात खाऊ शकतात ही तर आहे विनेगर ते जेन्स नाही आहे सोया सॉस सो आहे शेजवान सॉस आहे प्लस Uh, मी फ्राईड राईस मसालाही घेतलेला आहे आणि टमॅटो कॅचअप आहे हे चिली टमॅटो कॅचअप आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हो प्लेन पण घेऊ शकता पण चिली सॉस किंवा टमॅटो सॉस सेपरेट घेण्यापेक्षा आम्ही ज्या आपल्या घरातल्या उरलेल्या किंवा स्पेशली आणलेल्या ज्या काही म्हणतात येईल अशा भाजीचा यूज करा जे पत्ताकोबी आहे गाजर आहे कॅप्सिकम आहे हवं तर तुम्ही इथं स्प्रिंग ऑनियन घेऊ शकता आणि आपलं रेग्युलर ऑनियन आणि बीन्स आहे बारीक आपलेल्या हवं तर तुम्ही ह्याच्यात मटर मटरवे टाकू शकता काही हरकत नाही आवडेल त्या भाज्या यूज करू शकता मी इथं कमीत कमी भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला इथं आहे गार्लिक भरपूर चॉप केलेलं गार्लिक चॉप केलेलं जिंजर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या जितके आवडीनुसार तिखट आता इथं सो खाका नूडल्स आहेत आपल्याला जस्ट गरम पाणी करायचं आहे कोमट तेल आणि मीठ टाकून त्याच्यामध्ये हे सोप करायचे आहे कोमट पाण्यामध्ये चौथ्या मिनटाला आपल्याला हे काढून घ्यायचे आहे नूडल्स सोप केलेले ह्याला एक्स्ट्रा टाईम गॅसवरती ठेवायची काही गरज नाही पाण्याला उकळी येऊ द्यायची अगोदर पाण्याला उकळी आली तेला मिठाला जसं आपण भाताला ठेवतो ना पाणी सेम त्याप्रमाणे तेल आणि का टाकायचं ते फ्री होतं आणि ह्याला फिक्क्यार बनत नाही नूडल्स त्यामुळे मीठ टाकायचं मस्त पाण्या लोकळी आली मग मी नूडल्स टाकले तीन ते चार मिनटं डीप करून ठेवले लगेच ह्याला काढले म्हणजे बंद गॅसमध्ये आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स टाकायचे आणि तीन ते चार मिनटासाठी ठेवायचे आहे जास्त नाही गॅसवरती ह्याला ठेवायचं नाही पाणी गरम करायचं आणि मग ठेवायचं ह्याला नूडल्स आता मी ह्याला गाळून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता चाळणीने ह्याला गाळून काढायचं म्हणजे आता मी दाखवते तुम्हाला कसं गाळून काढायचं हे बघा चौथ्या मिनटाला ह्याला मी ह्याला आता गाळून काढणार हे बघा मस्तपैकी उकळत्या पानामध्ये आपण डुबून ठेवलेले सोप करून ठेवलेले नूडल्स एका मोठ्या भांड्यामध्ये मी चाळण्याने गाळून काढलेली आता साईडला मी तडका देणार आहे लगेच आपल्याला तडका द्यायचा ह्याच्यावरती आपल्याला थंड पाणी टाकायची काही गरज नाही किंवा ऑइल ग्रेस करायची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी पाण्यामध्ये तेल टाकलेलो त्यामुळे पॅन मी ठेवला पॅनमध्ये टाकलं तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याला थोडं जास्त लागतं स्प्रिंग ऑनियन स्प्रिंग ऑनियन मी नॉर्मल ऑनियनला स्प्रिंग शेपमध्ये कट केलेलं आहे तुमच्याकडे स्प्रिंग ऑनियन असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही म्हणजे आपला ग्रीन ऑनियन कांद्याची पात हे पूर्ण शूट मी करत होते त्यामुळे मला हेल्प करायला माझा भाऊ मला मदत करत होता तडका द्यायला तर प्लीज डोंट माइंड तुम्ही म्हणताल हात कोणाचा जेंट्सचा दिसतो तर माझ्या भावाचा आहे मी इथं शूट करत होते त्यामुळे तर शूट करताना आपल्याला ऑबियसली काही गॅसच्या जवळ फोन नाही नेतात असं बऱ्याच वेळा म्हणतात तर आता इथं जे काय रिमेनिंग व्हेजिटेबल्स होते आपल्या पत्ताकोबी गाजर बीन्स कॅप्सिकम टाकल्या थोड्या थोड्या कारण की इथं मी दोन रेसिपीचे शूट करणार आहे त्यामुळे मी एकदाच त्या भाज्या दाखवलेल्या आहेत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये आता हा तर आहे आजचा पुढच्या आपल्या फ्रायडेच्या सीझनमध्ये तुम्हाला फ्राईड राईस एक फ्राईड राईस आणि एक फ्राईड नूडल्स बघणार आहे तर मी सेम टाईमला दोघंही व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे भाज्या थोड्या मी जास्त घेतल्या इथं टाकला एक मोठा चमचा चम म्हणजे जे आपल्या जेवणाचा चमचा असतो ना तो वन टेबलस्पून सोया सॉस मीठ टाकलेलं तुम्ही बघितलं चवीनुसार मग वन टेबलस्पून विनेगर अगेन वन टेबलस्पून टमॅटो चिली सॉस टमॅटो चिली सॉस नसेल तर चिली सॉस वेगळा घेऊ शकता आणि टोमॅटो कॅचअप वेगळा घेऊ शकता पण इथं तिखट कॅचअप आहे त्यामुळे मग मी एक चमचा सिमिलर घेतलेला आहे तिघ रेशो सेम आहे आ, सोया सॉस विनेगर आणि टमॅटो चिली कॅचअप तर हे बघा मस्तपैकी स्वतः झालं परतून झालं चायनीज आयटममध्ये तडका फुल गॅसवरतीच हवा लक्षात ठेवा आणि आपले बॉईल केलेले जे काय आपले नूडल्स होते चाळणीत काढून घ्यायचे आणि ह्याला बस स्वतः करायचं दॅट्स इट जास्त वेळ ह्याला ठेवायची वाफवायची काही गरज नसते बस याला परतून घ्यायचं छानपैकी वरती टाकायचं फ्राईड राईस मसाला जे आपण म्हणतो ना फ्राईड राईस मसाला चेंजचा तो थोडासा टाकला अर्धा पाकेट अख्खं पाकेट नाही यूज केलेलं मी डोंट वरी आणि मग मस्त सो ते करायचं नाही आपल्या रेडी आहे तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला तुम्ही स्प्रिंग ऑनियन वापरू शकता गार्निशिंगसाठी सुद्धा पण मला स्प्रिंग ऑनियन थोडा वेळ लागला येण्यासाठी बट मी स्प्रिंग ऑनियन यूज करणार आहे फ्राईड राईससाठी आणि एग फ्राईड राईससाठी सॉरी आणि एग फ्राईड नूडल्ससाठी नूडल्स आपले नूडल रेडी आहे चला पटकन सर्व करूया खूप भूक लागलेली आहे तर रेडी आहे तुमच्यासमोर मस्तपैकी व्हेज हाका नूडल्स तर ट्राय करा आणि इन्स्टंट आणि एकदम झटपट एकदम आपले हाका नूडल्स रेडी होतात आता बाजारातून बाहेरून काही गरज नाही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायचे हाका नूडल्स आपल्या घरच्या घरी एकदम कमी पैशामध्ये आणि कमी वेळामध्ये आणि ते पण स्वच्छतेची काळजी घेऊ तर लेट्स मेक दिस आणि आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आनंदी करा ही एक मस्तपैकी चायनीज डिश करून आणि चायनीजसाठी कशाला बाहेर जायचं पटकन बनवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चेन्स हाका नूडल्स बनवले घरी माझ्या पद्धतीने तर नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद